तर विद्यार्थी मित्रांनो फायनली दहावी महाराष्ट्र बोर्डचा मराठी या विषयाचा पेपर झालेला आहे आणि पूर्ण क्वेश्चनचे आन्सर आपण बघणार आहोत म्हणजे पूर्ण पेपरचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो आणि फायनली पेपर खूप इझी होता खूप साऱ्या स्टुडंटचा मला मेसेज येत आहे जवळपास मी आउट ऑफ पेपर सॉल्व्ह केला मी सेव्हन्ही फाईव्ह प्लस पेपर सॉल्व्ह केला असे मला मेसेज येत आहे फायनली पेपर खूप सोपी होता आणि तुम्ही पण पेपर खूप चांगला सोडवला असेल तर चला पूर्ण सोल्युशन आपण बघणार आहोत फायनली आजच तुमचा निकाल तुम्हाला कळणार आहे म्हणजे तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला अस्सीपैकी किती मार्क्स मिळणार तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा कारण तुम्हाला माहिती आहे या चॅनलवरती तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळतात दहावी प्रत्येक सब्जेक्टची तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन व्हायरल पेपर सोबतच तुम्हाला आन्सर्स शीट सुद्धा प्रोवाई होते सर्वात अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करायची आहे चला विद्यार्थी मित्रांनो एक्साइटमेंट आहे तुम्हाला तर पेपरला आपण स्टार्ट करूया बघा विभाग एक गद्य तुमचा जवळपास सर्वांनीच आउट ऑफ सॉल्व्ह केलेला आहे बघा काय तुम्हाला पॅसेज आला होता काय तुम्हाला इथे उतारा आहे तो इझी आला होता सर्वात अगोदर तुम्हाला सांगितलं होतं पेपरला सर्वात अगोदर अगोदर विभाग एक तुम्ही स्टार्ट केला तर सर्वात अगोदर तुम्हाला वाचायचे असतात क्वेश्चन बघा येथे तुम्हाला क्वेश्चन दिले होते माथारीच्या जगण्याचा एकमेव आधार देन वन इथे तुम्हाला दुसरा क्वेश्चन दिलेला आहे आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा तर फायनली बघा तुम्हाला स्टार्टिंगलाच येथे आन्सर दिसत आहे ठीक आहे मी तुम्हाला आन्सर पण सांगणार आहे बघा सर्वात अगोदर फर्स्ट जे आन्सर आहे माथारीच्या जगण्याचा ठीक आहे एकमेव आधार काय होता तर मुला मुला मुलाचे पत्र जे मुलाचे पत्र येत होते तेच तिचा जगण्याचा एकमेव आधार होता बघा शहर गावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे तर फायनली फर्स्ट स्टेटमेंट तुम्हाला तेच मिळते आणि जे फर्स्ट लाईन आहे पॅरेग्राफची सुरुवातच ॲन्सरपासून होत तर फायनली तुम्ही हेच अँसर येथे लिहिलं असेल बघा नंतर आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा काय होता पोस्टमन ठीक आहे इथे पोस्टमनचं पण इथे उल्लेख केलेला आहे बघा हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं तर फायनली जो पोस्टमन आहे तो पत्र देत होता आणि फायनली त्यामुळेच ते जे पत्र आहे तेच म्हातारीच्या जगण्याचं एकमेव कारण होतं एकमेव आधार होता आणि फायनली आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण आहे तर हा आहे पोस्टमन फायनली तुम्ही हे दोन्ही आन्सर करेक्ट लिहिले असतील तर येथे तुम्ही दोन मार्क्स देऊन द्या आणि सोबत तुमचा क्वेश्चन पेपर सोबत ठेवा आणि मार्क्स देत चला म्हणजे तुम्ही फायनली मला कमेंट करू शकाल की माझा पेपर म्हणजेच मला असतीपैकी एवढे मार्क्स मिळाले बघा आकृती पूर्ण करा सोपी आली होती वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना फायनली येथे तुम्ही सिम्पली लिहिलं असेल बघा इझिली तुम्हाला दिसून जाणार आहे येथे पण यांनी पण व्यवस्थित लिहिलेलं आहे बघा दुःख काळजी भीती अस्वस्थता तळफळ कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या तर फायनली यामध्ये तुम्हाला हेच लिहायचं होतं दुःख म्हणजे एक काळजी भीती अस्वस्थता असे चार तुम्ही जर लिहिले अस्वस्थता आणि तळफळ कितीतरी गोष्टी जवळपास पाच गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत तुम्हाला फक्त चार गोष्टी लिहायच्या होत्या आणि दोनपैकी दोन मार्क्स घ्यायचे होते तर फायनली हे मार्क्स सर्वांना मिळतील तर चला हे चार गोष्टी तुम्ही इथे लिहिल्या असतील चार भावना तुम्ही इथे दाखवल्या असतील तर दोन मार्क्स देऊन द्या स्वतःला नंतर बघा सोमत इझी आहे विद्यार्थी मित्रांनो तीन मार्क्सकरता काही नाही मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर जवळपास तुम्हाला दोन जवळपास छोटे पॅराग्राफ लिहायचे होते कारण की तुम्ही जर दोन पॅराग्राफ लिहिले तर इझी ते दिसण्याकरता सुंदर दिसतं आणि इझिली तुम्हाला दोन आणि एक असे तीन मार्क्स दिल्या जातात जर तुम्ही एक पॅराग्राफ जरी मोठा लिहिला तरी पण तुम्हाला तीनपैकी तीन मार्क्स मिळतात तर येथे तीनपैकी तीन मार्क्स द्या आणि सोपी असा क्वेश्चन तुम्हाला सोमतवर आला होता वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते या उद्गार उद्गाराविषयी तुम्हाला तुमचे मत सविस्तर मांडायचे होते काही नाही जवळपास एक वाक्यच तुम्हाला दिलेलं आहे त्या त्या रिलेटेड तुम्हाला ओवरऑल थोडं तुमचं सोमत दाखवायचं होतं काही नाही सिम्पली तुम्ही काही जरी लिहिलं यामध्ये तरी तुम्हाला मार्क्स दिल्या जातात तर डोंट वरी याला तुम्ही तीनपैकी तीन मार्क्स द्या जर तुमचं हस्ताक्षर चांगलं असेल तर जर खराब असेल तर तरी तुम्ही जवळपास दोन किंवा अडीच मार्क्स याला तुम्ही देऊ शकता आणि फायनली अडीच मार्क्सचे जर काउंटिंग केली तर लास्टमध्ये ते तीनच भरते तर डोंट वरी तीन मार्क्स तुम्ही देऊन पुढे चला आता बघा उताऱ्याच्या आधारे तुम्हाला काही कृती करायच्या होत्या आणि उतारा इतका सोपी आला होता विद्यार्थी मित्रांनो सर्व जे तुमचे उतारे आहे पॅसेज ते तुम्हाला खूप इझी आले यावेळेस ठीक आहे तुम्हाला सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण इंग्लिश या विषयाचं सर्व मटेरियल तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे व्हायरल पेपर इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर विथ आन्सर शीट तुम्हाला प्रोवाईड होणार आहे सोबतच तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये काय इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि फिक्स हंड्रेड पर्सेंट येणारे जे क्वेश्चन आहे तुमचे ग्रामरचे ते पण तुम्हाला दिले जातील तर विद्यार्थी मित्रांनो खूपच इम्पॉर्टंट तुमच्याकरता हे वन अकॅडमी चॅनल राहणार आहे पेपर होईपर्यंत खूप इम्पॉर्टंट मटेरियल तुम्हाला मिळत राहतील प्रत्येक पेपरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तर नक्की आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा मिळत राहील बघा उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा यामध्ये तुम्हाला बघा काय आलं होतं तुम्हाला एक पॅसेज आला आणि येथे विचारलेलं आहे फर्स्टमध्ये तुम्हाला मी सांगितलं तुम्ही सर्वात अगोदर क्वेश्चन रीड करा सोनालीच्या झोपीची वैशिष्ट्ये ती तुम्हाला विचारली होती दोन वैशिष्ट्ये तर बघा किती इझी क्वेश्चन विचारलेला आहे काही नाही कृती पूर्ण करामध्ये तुम्हाला सोनालीच्या झोपीची फक्त दोन वैशिष्ट्ये विचारली होती दोन मार्क्स करता सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो बघा येथेच तुम्हाला पाहायला मिळते तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत आणि फायनली बघा लहान मुलासारखं तिला मला थोपटावं लागे अँड देन uh, वन बघा तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत तर सिम्पल तुम्हाला इथे काय लिहायचं होतं लहान मुलासारखी आणि फायनली येथे एक आलेलं आहे बघा एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त झोपायची नंतर झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर तर फायनली तुम्हाला दोनच इथे ऑप्शन लिहायचे होते म्हणजे दोनच ॲन्सरमध्ये तुम्हाला शब्द लिहायचे होते एक तर म्हणजे लहान मुलासारखी अस्ताव्यस्त आणि फायनली एक लिहायचं होतं तुम्हाला लोळत हा शब्द आला पाहिजे ठीक आहे सिम्पली तुम्ही लिह लिहू शकता लोळत असे ठीक आहे एवढं जरी लिहिलं बाई साहेब लोळत भरपूर हे पण चा, चाल हे पण चालणार आहे बघा एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त किंवा एखाद्या लहान मुलासारखी आणि अस्ताव्यस्त तुम्ही दुसऱ्या बॉक्समध्ये लिहिलं तरी पण चालणार आहे जवळपास तुम्हाला तीन दिलेलं आहे एखाद्या लहान मुलासारखी अँड देन वन अस्ताव्यस्त आणि झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर लोळत असे एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहे दोनपैकी दोन ठीक आहे सर्वांनी लिहिलं असेल होकसो नंतर बघा कोणते लिहा सिम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो सोनालीवर ताईगिरी करणारी कोण होती तर रुपाली यांनी पण बरावर लिहिलेलं आहे तर कोण होती रुपाली रुपाली आणि नंतर बघा झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी कोण होती तर सोनाली रुपाली आणि सोनाली दोघांचाच उल्लेख इथे केलेला आहे आणि दोघांचं पण नाव येथे आलेलं आहे आणि फायनली यावरतीच तुम्हाला दोन मार्क्स करता सिम्पल असा क्वेश्चन विचारलेला आहे आणि फायनली एक तुम्हाला गुड न्यूज पण देतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सोमत लिहिलं किंवा नाही लिहिलं ठीक आहे लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी तुम्हाला हे तीन मार्क्स मिळणार आहे आता तुम्ही म्हणसाल कसे तर विद्यार्थी मित्रांनो बोर्ड करून एक चुकी झालेली आहे ठीक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड करून एक चुकी झालेली आहे बघा इथे क्वेश्चन काय विचारला सोनाली व दीपाली दीपाली या पूर्ण पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच नाही येथे उल्लेख केला होता सो रुपाली आणि सोनालीचा ठीक आहे सोनाली आणि रुपालीचा तर हे जी तिसरी दीपाली कॅरेक्टर आलेला आहे यामध्ये हे तिसरी जी गर्ल्स आहे ते तर याचा उल्लेख पॅरेग्राफमध्येच नाही आणि सोमत हे तुम्हाला पॅराग्राफ आणि जो उतारा असते त्यावरतीच तुम्हाला लिहायचं असतं तर फायनली हे तीन मार्क्स सर्वांना देण्यात येतील ठीक आहे यावरती एक ऑफिशियल काही ये अपडेट येताच मी तुम्हाला कळवणार आहे नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला तुमचे पेपर व्हायपर्यंत सर्वच इम्पॉर्टंट मटेरियल तुम्हाला येथे मिळणार आहे नेक्स्ट लेवल तुम्हाला मटेरियल प्रोवाईड होणार आहे तसेच इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट पेपर व्हायरल पेपर विथ अन्सर्स ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकांना नक्की प्रेस करा ठीक आहे बघा सोमत सोमतमध्ये बघा तुम्हाला तीन मार्क्स तर प्रत्येकाला मिळणार आहे वाचायची जरूरत सुद्धा नाही आहे तीनपैकी तीन देऊन तीन द्या दे आणि पुढे चला बघा अपटित गद्य काही नाही विद्यार्थी मित्रांनो सिम्पल आहे तुम्हाला सिम्पल येथे पण कृती विचारण्यात आली होती बघा एक आकृती पूर्ण करायची आहे सिंपल तुम्हाला येथे वाचायचं होतं अगोदर बघा आईजवळ क्षणभर बसल्यावर कोणत्या गोष्टी मिळतात किंवा मिळणाऱ्या गोष्टी चारच गोष्टी तुम्हाला लिहायच्या होत्या आणि मी सांगितलं होतं अगोदर क्वेश्चन तुम्ही रीड करा आणि क्वेश्चन रीड करताच तुम्हाला पॅरेग्राफ वाचायचा आहे बघा तुम्हाला सिम्पली येथे दिसत आहे फुलांची कोमलता गंगेची निर्मलता चंद्राची रमणीयता सागराची अनंतता पृथ्वीची क्षमता खूप सारा दिलेला आहे आणि फायनली लिहिलं आहे तर आईजवळ शणभर बसा ठीक आहे म्हणजे हे सर्व गोष्टी मिळतील जर तुम्ही आईजवळ थोडे जरी बसला तरी तर बघा चारच तुम्हाला येथे पॉईंट लिहायचे जा होते ज्यांनी पण चार पॉईंट लिहून काढले त्यांना दोनपैकी दोन मार्क्स येथे स्वतःला द्या आणि तिथे दोनपैकी दोन टिकमार्क दोन दोन टिक करा ठीक आहे क्वेश्चन पेपर सोबत असू द्या तुम्ही मार्क करत चला कितीपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळत आहे बघा कधी ते लिहा आई कावरी बावरी होत असे किंवा आई थकणार नाही बघा सिम्पल या मुलांनी पण व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि करेक्ट लिहिलेलं आहे बघा आई कावरी बावरी होत असे मुलांचे जरा काही दुखले तर आई कावरा कावरा बावरा किंवा कावरी बावरी होत असे तर सिंपल तुम्हाला एवढंच लिहायचं होतं की मुलांचे काही दुखले किंवा तुम्ही एवढं जरी लिहिलं मुलांचे काही दुखताच असं काही जरी लिहिलं तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळणार आहे म्हणजे दोनपैकी दोन ठीक आहे आई थकणार नाही मुलांची सेवा केली तर थकणार नाही किंवा मुलांची सेवा करताना थक थकणार नाही सिंपल तुम्हाला एवढं लिहायचं होतं मुलांची सेवा ठीक आहे एवढं जरी लिहिलं तरी मार्क्स तुम्हाला पैकीच्यापैकी दिल्या जातात नंतर येतो तुमचा विभाग दोन पद्य बघा मोस्ट इम्पॉर्टंट राहणाऱ्या विभाग दोन पद्य आणि येथे बघा येथे पण सिंपल तुम्हाला तर बघा सिंपल आहे तुम्हाला जो विभाग दोन पद्य आलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आलेला आहे आणि फायनली बघा सिंपल असे क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत बघा फर्स्ट जो तुम्हाला इथे दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे बघा सिंपल आहे आणि येथे पण या मुलांनी पण व्यवस्थित लिहिलेलं आहे ते काही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट काय होती मळ वाटेने जाणारे तर की एवढं जरी तुम्ही लिहिलं किंवा मळ वाटेने जाणारे हेच तुम्हाला इथे लिहायचं होतं आणि नंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे कोण होतं तर खाज खळगे खा खास खळगे किंवा खाज खळग्यांनी एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला पैकीच्यापैकी दोनपैकी दोन, दोन मार्क्स मिळणार आहे तर आ, सर्वात अगोदर एक बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं होतं मळ वाटेने जाणारे किंवा मळ वाटेने एवढं जरी लिहिलं तरी मार्क्स मिळतात आणि बघा येथे तुम्हाला लिहायचं होतं खास खळगे किंवा खास खळग्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे स्वागत केले होते बघा सिंपल तुम्हाला येथेच दिसते हे बघा खास खळगे आणि मळवाटेने ठीक आहे हे दोन तुम्हाला शब्द त्या दोन बॉक्समध्ये लिहायचे होते बस एवढंच नंतर बघा सिंपल तुम्हाला नंतरचा पण क्वेश्चन असाच आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो बट तुम्हाला कार्य कोणते यामध्ये लिहायचे होते त्यांनी कोणकोणते कार्य केले तर बघा सिंपल आहे त्यांनी काय केलं गुलामाच्या पायदंड्या बेड्या तू तु तुडवल्यास तु तु सोबतच बघा उभे चवदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे तर फायनली काय नाही सिंपल तुम्हाला काही ना काही यामध्ये लिहून काढायचं होतं तो बघा तू फुंकलेचं रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर सोबतच बघा काय केलं जागा केलास उभा बहिष्कृत भारत तू झालास मुख समाजाचा नायक सोबतच बघा तू घड घडविलासं नवा इतिहास तर सिंपल सर्वांनी हेच लिहिलं असेल एकतर काय काय कार्य केले घडवलास नवा इतिहास मुख समाजाचा नायक झालास सोबतच जागा केलास बहिष्कृत भारत सोबतच बघा अगाध ज्ञानाच्या बळावर सोबतच बघा हे दोन लाईन किंवा एवढं जरी लिहिलं चौदा तळ्या उभारला तर हे सर्व जे पॉईंट आहे जवळपास चार ते सात पॉईंट जवळपास भरत आहे त्यापैकी तुम्हाला फक्त चारच कार्य लिहायचे होते चारच पॉईंट येथे लिहायचे होते सिम्पल तुम्ही चार लिहिले असतील येथे पण तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स देऊन द्या बघा खालील पंक्ती किंवा खालील पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचा होता आणि सिंपल आहे तू झाला असं परिस्थि परिस्थितीवर सोरं आणि घडविला असं नवा इतिहास सिंपल आलेला आहे दोन तुम्हाला ओढी आणि सिंपल तुम्ही दोनपैकी दोन मार्क्स येथे देऊन द्या काही पाहायची जरूरत नाही आहे तुम्ही सिंपल जरी लिहिलं एक थोडा लहान पॅसेज चार ते पाच ओळी जरी लिहिल्या तर सिंपल तुम्हाला दोनपैकी दोन मार्क्स देण्यात येतात नंतर येतो काव्य सौंदर्य सिंपल असे तुम्हाला ओढी येथे पण दिल्या आहेत बघा आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय फुले तुझा ध्यास घेत घेतायत बिगुल प्रतीक्षा करतोय चौदा तळ्याचं पाणी तेही आता थंड झालं आहे या ओळीतील विचारसौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचा होता याला पण पैकीच्यापैकी मार्क्स देऊन पुढे चला सर्वांनी केलाच असेल आता बघा खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तुम्हाला हा जो प्रश्न आहे मी अगोदरच सांगितला होता आणि फायनली बघा तुम्हाला मी फिक्स करून घ्यायचा होता की तुम्हाला हे तर येणारच आहे खूप इम्पॉर्टंट आणि फायनली बघा तुम्हाला ते येथे आलेलं आहे बघा खालील मुद्द्याच्या आधारे तुम्हाला एक कवितेसंबंधी खालील कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील एक कृती सोडवायची होती काही नाही बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे की भरतवाक्य आणि आश्वासक चित्र या दोनपैकी एक ठीक आहे तर बघा प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री ठीक आहे जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं भरत भरतवाक्य तर याच्यामध्ये येईन मे सॉरी मिरोपंत याच्यामध्ये येईन मिरोपंत आणि बघा प्रस्तुत कवितेचा विषय जर म्हटला तुम्ही भरतवाक्यमध्ये तर याच्यामध्ये येणारा स सोपी होता सज्जन माणसाचे महत्त्वबद्दल सांगितलं होतं आणि प्रस्तुत कविता आवडणे किंवा तुम्हाला न न आवडणे याबद्दल थोडक्यात माहिती हे तर कोणी लिहितं तर बघा सिंपल चार मार्क्स होती तुम्हाला या करता बघा दोन मार्क्स याला एक मार्क्स आणि एक मार्क्स असे चारपैकी चार, चार मार्क्स तुम्हाला देऊन जा जर तुम्ही हे करेक्ट लिहिलं असेल तर याला तर दोन मार्क्स मिळतातच सर्वांना हे लिहायचंच होतं दोनपैकी दोन घेऊन घ्या कारण काही नाही प्रस्तुत कविता जर कोणती जरी कविता दिलेली असली तर तुम्ही त्याबद्दल दोन मार्क्स करता काही ना काही लिहू शकता वाढून चढून तुम्हाला लिहायचं असतं तर सिंपल याला दोनपैकी दोन मार्क्स द्या आणि याला एक याला एक असे चार मार्क्स ठीक आहे जर तुम्ही आश्वासक चित्र हे जर सॉल्व केलं असेल तर बघा काही नाही सिम्पल तुम्हाला येथे याने बरोबर लिहिलेलं आहे बघा येथे तुम्हाला लिहायचं होतं निर्जा ठीक आहे कवी कोण आहे कवयित्री कोण आहे निर्जा आणि यामध्ये तुम्हाला प्रस्तुत कवितेचा विषय काय होता बघा काही नाही स्त्री पुरुष समानता सिम्पल तुम्हाला स्त्री पुरुष समानता लिहून पुढे जायचं होतं तर हे जर तुम्ही बराबर सॉल्व केलं तर पैकीच्यापैकी मार्क्स देऊन द्या नंतर इथं खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा काही नाही सिंपल असा क्वेश्चन होता मी तुम्हाला सांगितलं होतं की रसग्रहण कसं करायचं किती करायचं किती तुम्हाला लिहायचं आहे कसं लिहायचं म्हणजे तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क्स मिळतील तर याला तुम्ही जे पण माझे विद्यार्थी असतील किंवा त्यांनी माझा प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला असेल की रसग्रहण कसं करतात तर सिम्पल चारपैकी चार मार्क्स देऊन पुढे त्याला पाहायची जरूरत सुद्धा नाही आहे आणि वाचायची सुद्धा जरूरत नाही कारण तुम्हाला मी सांगितलं कोणत्या जरी वडी ओडी आल्या कोणत्या जरी तुम्हाला पंक्ती आल्या तर तुम्ही इझिली चारपैकी चार मार्क्स कसे घेसाल आणि तुम्ही नक्की ते चारपैकी चार मार्क्स घेसाल आणि फायनली तुम्ही लिहिलं असेल नंतर बघा येथे विभाग तीन स्थूल सर्वात अगोदर सहापैकी सहा मार्क्स देऊन घ्या कारण बघा काही नाही सिंपल कोणी पण दोन या तीनपैकी दोन तर ॲक्टिव्हिटी दोन तर कृती सॉल्व्ह केलेल्या आहेतच आणि लिहून काढलेलं आहे बघा काही नाही सोपी असे क्वेश्चन आले होते माणसे पेरा माणूस की उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला तुम्हाला समजलेला म्हणजे तुम्हाला काही पण समजू त्या रिलेटेड तुम्हाला थोडक्यात लिहायचं होतं कोणी वाचत बसत नाही विद्यार्थी मित्रांनो आणि मी एक व्हिडिओसुद्धा टाकला होता ज्या विद्यार्थ्याला दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे दोन हजार तेवीसमध्ये अस्सीपैकी सेवन्टी एट अठ्याहत्तर मार्क्स मिळालेले आहेत त्याचा मी तुम्हाला पेपर दाखवला होता आणि त्या पेपरचा पण तुम्हाला खूप जास्त फायदा झाला असेल मला नक्की कमेंट करा त्या पेपरचा जर फायदा झाला तुम्हाला तर मला नक्की कमेंट करा आता जरी कमेंट नाही केलं तर तुम्हाला जेव्हा पैकी तुम्हाला सेवन्टी फाईव्ह प्लस कोणाला सेवन्टी सेवन मिळतील कोणाला सेव्हन्टी एट मिळतील तेव्हा नक्की मला तुम्ही कमेंट कराल ठीक आहे डोंट वरी सर्वांना मिळू माझी हेच देवाचरणी प्रार्थना आहे डोंट वरी मिळे मिळेल पण तुम्हाला नंतर बघा येथे तुम्हाला दुसरा क्वेश्चन आला पती निधनानंतर आपण सेनेत भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो हे तुमच्या शब्दात लिहायचं होतं आणि सिंपल काही नाही तिसऱ्या प्रश्नामध्ये कार्य अलिहा असा आलं होतं आणि मोस्टली सर्वांनी हे दोन प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत नंतर बघा विभाग चार भाषा अभ्यास खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला मॅसेज येतात की सर विभाग चार भाषा अभ्यासचे मला जे क्वेश्चनचे आन्सर आहे ते क्वेश्चनचे आन्सर सांगा बघा सिंपल विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे ते भाषा अभ्यास तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले बघा समाज करता तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही कर्मधारेय जो दिगू समाज आहे आणि दौदव समाज आहे तिन्ही समाज तुम्ही करून घ्या आणि यावरती क्वेश्चन तुम्हाला येईनच बघा तशाच प्रकारे तुम्हाला पाहायला मिळाला इझी क्वेश्चन आहे कोणी पण इझिली हे जोड्या जोडून येणार आहे बघा सामासिक शब्द आणि समासाचे नाव तर सिंपल त्रिभुवन बघा त्रिभुवनचं काय येणार आहे तर फर्स्टचा ॲन्सर येणार आहे तुमचा जो द्विगु समाज आहे तोच हे करेक्ट ॲन्सर आहे आणि पुरुषोत्तमचं येणार आहे कर्मधार हे समाज तर सिंपल तुम्हाला याच टाईप क्रॉस करायचा होता बस सिंपल तुम्हाला हे करायचं होतं दोनपैकी दोन, दोन मार्क्स घ्यायचं होतं शब्दसिद्धी बघा किती सोपी आली मी तुम्हाला समजून सांगितलं आणि बघा तेच आलेलं आहे बघा अभ्यस्त शब्द मी तुम्हाला सांगितला होता जे पण माझा व्हिडिओ पाहून गेले असतील त्यांना खूप फायदा झालेला आहे बघा अभ्यस्त शब्द काही नाही मी सांगितलं तुम्हाला आंबट चिंबट तीळ तीळ तिळ अशा प्रकारे तुम्हाला शब्द दिले म्हणजे ते तुम्ही डायरेक्टली अभ्यस्त शब्दमध्ये टाकू टाकून घ्या जरी हे दोन शब्द जरी तुम्हाला समजले आणि जर तुम्ही या या दोनमध्ये जरी तुम्ही या दोनपैकी तुम्ही जर तुक्का मारला तरी तुम्हाला दोनपैकी दोन, दोन मार्क्स मिळणार आहे तो कसा बघा सिम्पल आहे काही नाही उपसर्ग घटित शब्द तुम्हाला माहीत आहे उपसर्ग घटित म्हणजे काय आहे बिनचूक तर सिंपल तुम्हाला येथे पण क्रॉस करायचं होतं बघा सिंपल तुम्हाला हे चारीचे चारी तुम्ही चारी व्यवस्थित सॉल्व्ह केले असतील बघा जमीनदार प्रत्येक घटी शब्द आहे आणि जो बिंचूक आहे तो आहे उपसर्ग घटीत ठीक आहे हा क्रॉस आणि हे दोन्हीचे दोन्ही येथे अभ्यास म्हणून येतील तर सिंपल तुम्हाला असं लिहायचं होतं नंतर तो वाक्यप्रचार मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं वाक्यप्रचार वाचून जाऊ नका मी तुम्हाला सांगतो तोच वाक्यप्रचार येईल आणि दोन तर तुम्हाला इझी एकदम बिलकुल वाचताच तुम्हाला त्याचा अर्थ पण समजणार आहे आणि वाक्यात उपयुक्त कोणी पण करू शकता सिंपल बघा काय नाही कंठस्थान घालणे म्हणजे काय होतं ठार मारणे याने पण व्यवस्थित लिहिलं ठार मारणे हुकूमत गाजवणे म्हणजे काय होतं वर्चस्व की वर्चस्व गाजवणे किंवा वर्चस्व करणे वर्चस्व गाजवणे मोस्ट तसंच लिहा वर्चस्व गाजवणे तर सिंपल बघा याचं पण आलं आणि याचं पण आलं नंतर व्यतीत होणे व्यतीत होणे म्हणजे काय दुखी होणे व्यथित होणे दुखी होणे चिंतित होणे आनंद हे हो, तर सिंपल आहे येथेच आनंद पाहायला मिळतो तर वाक्यात उपयोग आणि वाक्यप्रचाराचा अर्थ काय होणार आहे तेच आनंद गगनात मावणे म्हणजे खूपच खूपच आनंदी होणे सिंपल तुम्ही आनंदित होणे असं जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतील आणि वाक्यात उपयोग करा हे तर सांगायची जरूरत नाही सिंपल तुम्ही करू शकता नंतर या भाषिक घट घटकावर आधारित कृती बघा शब्दसंबत्ती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला लाईक नक्की करून जायचं आहे ठीक आहे तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण इंग्लिशचा खूप इम्पॉर्टंट पेपर व्हायरल पेपर ॲन्सर शीटसोबत तुम्हाला प्रोवाईड होणार आहे ग्रामरची इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला टिकमा करून मिळणार आहे सोबतच तुम्हाला जो रायटिंग स्किलचा पार्ट आहे तो पण शॉर्टमध्ये सांगितलं जाणार आहे की कशाप्रकारे लिहायचा म्हणजे तुम्हाला इझिली पैकी मार्क्स त्या रायटिंग स्किलमध्ये पण मिळतात आणि फायनली मी तुम्हाला एका विद्यार्थ्यांचा पेपर दाखवणार आहे त्याला अस्सीपैकी ठीक आहे इंग्लिशमध्ये अस्सीपैकी जवळपास सेवंटी एट टू सेवंटी नाईन मार्क्स कसे मिळालेले आहेत तुम्ही कसा पेपर लिहायचा आणि त्याचा पण मी तुम्हाला पेपर दाखवणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर एवढं सोपी मी आजपर्यंत बघितलं नाही एवढं सोपी कोणी पण सॉल्व करू शकेल पाचवीचा किंवा पहिलीचा जरी विद्यार्थी आणला तरी हा जो प्रश्न आहे शब्दसंपत्तीचा इझिली सॉल्व्ह करेल बघा खाली शब्दाचे समानार्थी काही नाही मार्ग म्हणजे काय रस्ता कोणी पण सांगेल जल म्हणजे काय पाणी पहिलीचा विद्यार्थी कारण इझिली हा क्वेश्चन तर इझिली सॉल्व्ह करू शकेल बघा खालील शब्दाचे विरोधार्थी शब्द सुपीक नापीक पहिली वर्गातच तुम्हाला हे समजून जाते बघा ज्ञानी अज्ञानी कोणाला नाही समजत बघा खालील शब्दाचे वचन बदला सिंपल इथे दिलेलं आहे भिंती येथे भिंती दिलेला आहे म्हणजे काय दिसन भिंत रस्ता दिलेला आहे रस्ते सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो काहीच पाहायची जरूर नाही इझिली तुम्ही आउट ऑफ मार्क्स याला देऊन द्या बघा खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तर बघा खूप सारे विद्यार्थ्यांनी चार पाच येथे शब्द बनवले असतील काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पण एकच मार्क्स मिळतो आणि ज्याने दोन बनवलेले आहेत त्याला पण एकच मार्क्स देण्यात येतो नंतर बघा खूपच महत्त्वपूर्ण हा क्वेश्चन राहणार आहे लेखन नियमानुसार लेखन आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत आहे की सर याचं मला आन्सर सांगा काय आन्सर राहणार आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी येथेच गडबड केलेली आहे आणि मी अगोदरच तुम्हाला जागरूक केलं होतं की हा जो प्रश्न आहे लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा हा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे आणि हाच तुमचा क्वेश्चन ठरवणार आहे की तुम्हाला सेवन्टी एट मार्क्स मिळतील की नाही बघा येथे जर तुम्ही चूक केली असेल तर लक्षात घेऊन घ्या कारण की सोपी आलं होतं तुम्हाला बट कोणतेही दोनच सोडायचे होते आणि तुम्हाला चार दिले होते मोस्टली तुम्ही मला नक्की कमेंट करा की यामध्ये तुमचे किती म्हणजे जवळपास तुम्हाला किती मार्क्स मिळाले म्हणजे दोनपैकी दोन, दोन मिळालेले आहेत का तुम्हाला लिहायचं आहे की लेखन नियमानुसार लेखन दोनपैकी दोन, दोन मार्क्स ठीक आहे बघा यामध्ये बघा महर्षी कर्वे याजमध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणे होती बघा काही नाही सिम्पल विद्यार्थी मित्रांनो येथे तुम्हाला काय करायचं होतं महर्षी आता महर्षी बघा या विद्यार्थ्याने बराबर केलेलं आहे हुशार विद्यार्थी बघा महर्षी तुम्हाला असं लिहायचं होतं महर्षी ठीक आहे महर्षी तुम्हाला असं लिहायचं होतं ज्यांनी पण लिहिलेलं आहे करेक्ट आहे नंतर बघा स्थिती प्रज्ञाची येथे तुम्हाला पाहता समजेल की हे रॉग आहे तुम्हाला स्थिती या टाईप लिहायचं होतं स्थित प्रज्ञाची ठीक आहे स्थित प्रज्ञाची प्रकारे तुम्हाला लिहायचं होतं म्हणजे तुमचं हा जो तुम्ही जर असं केलं असेल तर याला टिकमार्क करून घ्या नंतर बघा पाव पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात दिशा आणि धुसर यामध्ये चुकलेलं आहे बघा याने पण व्यवस्थित केलेलं आहे धुसरचा जो आहे या टाईप हा जो धू राहणार आहे या टाईप राहणार आहे आणि दिशाचा मला तर माहीत आहे दिशा या टाईप लिहिल्या जाते तर हा दि या टाईप राहणार आहे ठीक आहे नंतर बघा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आता मला सांगा इतका इझी क्वेश्चन ठीक आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे काही नाही याच्यामध्ये फक्त ही चुकलेलं आहे हीमध्ये तुम्हाला या टाईप लिहायचं होतं आणि संताची भूमी भूमी तुम्हाला माहीत आहे भूमी या टाईप लिहिल्या जातं ठीक आहे पहिली विलायंटी दुसरी विलायंटी पहिला उकार दुसरा उकार सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो शनिवार कोणाला नाही आवडत मला सांगा आणि शनिवार जर चुकवला तुम्ही तर मग काय शनिवार ठीक आहे सिंपल जर तुम्ही लिहून बघितलं तर तुम्ही सिंपल असं शनिवार लिहून येसाल ठीक आहे तर शनिवार मतलब म्हणजे तुम्ही करेक्ट केलंच असेल नंतर दुपारी दुपार तर सर्वांना आवडते ना तर दुपार 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 दुपारी ठीक आहे सिंपल आहे सर्वांनी व्यवस्थित केलं असेल काही एवढा कठीण नव्हता बट काही विद्यार्थी चुकवतात ठीक आहे म्हणजे बाय मिस्टेक त्यांच्याकडे हे मिस्टेक होऊन जाते बट मिस्टेक होण्याजोगता क्वेश्चनच नाही आहे सिंपल आहे ठीक आहे खालील चिन्ह ओळख बघा मी तुम्हाला सांगितलं होतं एकेरी चिन्ह पाहून जासाल दुहेरी पाहून जसाल सिंपल तुम्हाला एक फुलस्टॉप आणि एक कॉमासुद्धा येऊ शकतो आणि तोच तुम्हाला पाहायला मिळाला काय आहे तर हा आहे स्वल्पविराम काय स्वल्पविराम दुसरा आहे द्वेरी चिन्ह बस हेच लिहायचं होतं आणि बस आणि फायनली बघा ॲज इट इज मी तुम्हाला पेपर दिला होता जवळपास मी दोन पेपर इम्पॉर्टंट घेतलेले आहेत त्यामध्ये बघा तुम्हाला हे शब्द मिळतील टॅक्स आणि एक्झाबिशन सिम्पल आहे टॅक्स म्हणजे कर आणि एक्झाबिशन म्हणजे प्रदर्शन तर टॅक्स आणि एक्झिबिशन याला मिळता जुळता तरी तुम्ही येथे शब्द लिहून काढला तरी तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळतात असं काही नाही की, की करच लिहायला पाहिजे आणि प्रदर्शनच लिहायला पाहिजे ठीक आहे याला मिळता जुळता जरी तुम्ही लिहून काढला तरी तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळतात तर बघा एवढा पूर्ण पेपर तुमचा इथे झालेला आहे आणि फायनली उपयोजित लेखन पण आपण सिंपल शब्दात घेऊन घेऊया बघा तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स द्यायचे तुम्ही ठरवा मी तुम्हाला सांगतो तुम्ही किती लिहायला पाहिजे होतो बघा उपयोजित लेखन फ्रीचे मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे टॉपिक आलेले आहे ते खूपच इझी आलेलं आहे बट मी तुम्हाला सांगितलं होतं पत्र लेखन कसं करायचं आहे सोबतच तुम्हाला जर एक तृतीयांश सारांश लिहायचा आहे तर किती लिहायचं आहे बट तुम्हाला मी सांगितलं होतं हे तुम्ही लिहिऊ नका एक तृतीयांश सारांश करूच नका कारण या पै यामध्ये तुम्हाला पैकी मार्क्स मोस्टली कमी प्रमाणात म्हणजे मोस्टली तर देतच नाही सहापैकी सहा मार्क्स तुम्हाला एमध्ये दिल्याच जात नाही कारण एक सारांश खूप म्हणजे लहान तर लिहाज लागतो तो लहानच लिहा लागतो मोठा लिहाज लागत नाही बट तुम्हाला येथे सहापैकी सहा मार्क्स दिले जात नाही मोस्टली एखाद्या विद्यार्थ्याला मिळाले शंभरपैकी एक विद्यार्थी बट तुम्हाला मोस्टली सहापैकी पाच मार्क्स येथे मिळतात ज्यांनी पण हा लिहिला असेल मोस्टली तुम्ही पाच मार्क्स येथे देऊन द्या आणि जर तुम्ही हे लिहिलं असेल आणि व्यवस्थित मी सांगितलं त्याप्रकारे मांडणी केली असेल तर तुम्हाला इझिली पैकीच्यापैकी मार्क्स येथे मिळणार आहे नंतर बघा खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पाच पाच दहा मार्क्स येते आहे आणि सिंपल तुम्हाला विचारलं होतं जाहिरात लेखन संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा नंतर बात ते बातमी लेखन पण हा पण विषय सोपी मिळाला आणि कथा लेखन पण सोपी मिळाला जाहिरात लेखन मी तुम्हाला सांगितलं होतं मोस्टली तुम्ही जाहिरात तयार करू शकता काही नाही सिंपल तुम्हाला काही ना काही अट्रॅक्शन म्हणजे दिसलं पाहिजे त्यामध्ये त्या अँसरमध्ये दिसलं पाहिजे असं लिहा आणि त्या टाईपमध्ये तुम्हाला जाहिरात लेखन मी करायला सांगितली होती ते पण इझी आहे आणि बस दोन तुम्हाला तुम्ही जर दोन्ही जर सॉल्व्ह केलेले आहे आणि तुमचं हस्ताक्षर सुंदर आहे तर दहापैकी दहा मार्क्स देऊन द्या काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे नंतर बघा येथे लेखन कौशल्य ले, नंतर आत्मकथन यामध्ये क्वेश्चन बघा क्वेश्चन तुम्हाला दिला होता येथे खालीलपैकी कोणते दोन कृती करा यामध्ये तुम्हाला खूप सारे एक जाहिरात लेखन एक बातमी लेखन तिसरं कथा लेखन नंतर नेक्स्ट क्वेश्चन होता इथे आठ मार्क्स करता म्हणजे तुम्हाला खालीलपैकी एकच कृती सॉल्व करायची होती आठ मार्क्स करता ठीक आहे नंतर बघा प्रसंग लेखन आत्मकथन काही नाही सिंपल वैचारिक लेखन खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हा जो जल प्रदूषण शब्द पाहिला आणि यावरतीच वैचारिक लेखन लिहून आले काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जर काही आत्मकथन किंवा प्रसंग लेखन व्यवस्थित लिहिलं असेल तर जवळपास तुम्हाला मी सांगितलं किती पेज लिहायचं जवळपास us अडीच पेज ठीक आहे अडीच पेज किंवा तीन पेज सिंपल तुम्हाला लिहायचं होतं आठ मार्क्स करता तर अडीच पेज किंवा तीन पेज जरी लिहिलं तुम्ही तरी तुम्हाला पैकी आठ मार्क्स इझिली मिळतात मी तुम्हाला दोन हजार तेवीस त्या विद्यार्थीचा पेपर दाखवला त्याने जवळपास अडीच पेज लिहिलेला आहे आणि त्याला सिम्पली जवळपास आठपैकी आठ मार्क्स देण्यात आले होते तर तुम्ही जरी अडीच जरी पेज लिहिलं व्यवस्थित किंवा तीन पेज लिहिले तर सिंपल तुम्हाला मार्क्स मिळणार आहे आठपैकी आठ जर हस्ताक्षर सुंदर आहेत तर मग विचारायची पण जरूरत नाही आहे सिंपल तुम्हाला पैकी आठ मार्क्स त्याला पण द्या तर बघा सिम्पल जवळपास हा पेपर असा आलेला आहे आणि इतकं सोपी पेपर मी आजपर्यंत बघितलेला नाही आणि तुम्ही मी दाखवलेल्या पेपरचा पण तुम्हाला खूप फायदा झाला त्या विद्यार्थ्याचा पेपर मी तुम्हाला दा दाखवला होता सेव्हन्टी एट मार्क्सला कसे मिळाले आणि फायनली तुमचा पण फोटो त्या जागी येणार आहे आता आणि मला तुमचा पण पेपर दाखवणार दाखवायला लागणार आहे म्हणजे फायनली तुम्हाला पण सेव्हन्टी एट जवळपास मार्क्स तर मिळणार आहे असतेपैकी ठीक आहे तर मला नक्की कमेंट करा की तुम्हाला किती मार्क्स मिळत आहे किंवा तुम्ही जर काउंटिंग केली असेल माझ्यासोबत तर मार्क्स तुम्हाला किती मिळत आहे मला नक्की कमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो आताच एक चांगली कमेंट मला नक्की करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण आज तर तुम्हाला मे बी एक इंग्लिशचा पेपर मिळून जाईल जो मोस्ट इम्पॉर्टंट राहणार रा आहे बोर्ड एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोरकरिता था। आणि उद्याला मोस्ट इम्पॉर्टंट पेपर राहणार रा आहे व्हायरल पेपर जो की बोर्ड एक्झाम पेपर पॅटर्न टू थाउजंड ट्वेंटी था। फोरनुसार आलेला आहे आणि त्यामध्ये पण तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक टिकमाक करून दिल्या जातील ग्रामरचे मोस्ट इम्पॉर्टंट टिकमाक करून दिल्या जातील सोबतच रायटिंग स्किल कसं लिहा आणि ज्या विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले त्याचा पेपर पण तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तर तुम्ही आताच चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा आणि हा एक कमेंट तुम्हाला करायची आहे की पेपर तुमचा कसा गेला आणि कितीपैकी किती मार्क्स तुम्हाला मिळणार आहे मेकश्युअर sure सर्वांचा पेपर चांगला गेलेला असेल आणि नेक्स्ट पेपर पण तुमचे असेच जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना विशू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट एक्झाम